नमो नमो मोर्चा, सखी वुमन्स वेलफेअर आणि CPAA यांच्या संयुक्त विद्यमाने एक पाऊल भावी पिढीच्या सुरक्षिततेकडे हे सामाजिक हिताचं घोषवाक्य घेऊन खारघरमध्ये प्रथमच सेक्टर 18 येथे गर्भाशयाच्या कॅन्सरवर मोफत प्रतिबंधक HPV लसीकरण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 9 ते 20 या वयोगटातील मुलींनी याचा लाभ घेतला आहे. भारतीय जनता पक्ष खारघर तळोजा मंडळाच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमास भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचं कौतुक केलं. यावेळी संतोष कुमार शर्मा, नीलम विस्फुते, स्नेहल बोधई, संजना कदम, प्रीतिश शर्मा, मुसरत अन्सारी, शोभा मिश्रा, सिद्धी मोरे, सिद्धी शर्मा, गुंजा बेलतुरकर, रिचल मेहता यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. खरोखरच अतिशय चांगला अशा प्रकारचा उपक्रम आहे. मुळामध्येच कॅन्सर हा अशा प्रकारचा रोग आहे की ज्या वेळेला आपल्याला तो होतो आपल्याला बराच काळ कळत नाही आणि ज्या वेळेला आपल्याला झालेला असतो त्याचा इलाज एकतर अतिशय गंभीर स्वरूपाचा असतो, फार मोठ्या वेदनादायी असा त्याच्यावरचा इलाज असतो किंवा इलाज होतच नाही. अशा वेळेला जर आपण या इथे HPV लस ही आपल्या वयोवर्ष 9 ते 20 यांना जर दिली गेली तर अशा प्रकारचं संकट हे उभं राहू शकणार नाही. सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण हे वारंवार वाढतच आहे आणि अशा वेळेला जर आपण खरोखर अशा प्रकारची मोफत लस या इथे दिली तर त्याचं प्रमाण हे आटोक्यामध्ये राहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे. यासाठी मी या इथे आयोजकांचं मी इथे अभिनंदन करेन. खरोखर अतिशय चांगल्या प्रकारचा आपण उपक्रम केलेला आहे. पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला आपण अशाच प्रकारचे उपक्रम जास्तीत जास्त घ्यावेत आणि त्यासाठी आपल्याला लागणारी कोणत्याही प्रकारची मदत भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला करण्यात येईल हे आपल्याला मी इथे आश्वासित करतो आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो.